नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. तर पुढे जो तुम्ही व्हिडिओ बघणार आहात तो मी शूट केलेला सॅटर्डेला, कारण आमचा सॅटर्डेचा प्लॅन होता नवी मुंबईला जायचा. सो नवी मुंबईला आम्ही गेलेलो वाशीमध्ये आणि दुपारची वेळ झालेली, त्यामुळे आम्ही विचार केला लंच आहे तो बाहेरच करूया. सो तिथे जाऊन आम्ही असं ठरवलं की मॉलमध्ये काहीतरी खाण्यापेक्षा आपण बाहेर काहीतरी ट्राय करूया जे मॉलच्या बाहेर. सो माझ्या भावाने सजेस्ट केलेलं की तिकडे बाजूलाच मालवणी तडका म्हणून एक रेस्टॉरंट आहे जिथे आपण लंच करू शकतो. सो आम्ही तिथे गेलेलो, मी तिकडचं थोडंसं शूट केलं. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला जर मासे वगैरे खायचे असेल तर मॉलच्या बाहेरच स्टेशनजवळच ते रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे मालवणी तडका. सो तिकडचं ॲम्बियन्स कसं आहे, आम्ही काय काय ऑर्डर केलेलं, फूड कसं होतं हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच तुम्हाला पुढे दिसो. त्या व्हिडिओनंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आज एक वेगळी रेसिपी जी मी ट्राय केलेली, मला खूप आवडलेली, हेल्दीसुद्धा आहे आणि आपण ॲज अ स्टार्टर म्हणून खाऊ शकतो, उपवासालासुद्धा खाऊ शकतो. तर मी काय बनवलेलं ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर हे आहे मालवणी तडका रेस्टॉरंट जिथे आम्ही लंचसाठी गेलेलो आणि हा आहे यांचा ब्युटिफुल असा एंट्रन्स. सो हे रेस्टॉरंट अगदी स्टेशनजवळ आणि मॉलच्या बाहेरच आहे. खरं तर हे नाव ऐकून असं वाटतं की इथे फक्त फिशच मिळतात, पण असं नाही आहे. इथे चिकन, चायनीज अशा सगळ्या गोष्टी मिळतात, पण आम्ही स्पेशली फिश खायला गेलेलो. सो आम्ही इथे फिश ऑर्डर केले. तर सगळ्यात पहिल्यांदा ड्रिंकसाठी मी ऑर्डर केलेलं फ्रेश लाईम सोडा. त्यानंतर स्टार्टरमध्ये आम्ही ऑर्डर केलेलं स्क्वीड कोलीवाडा. हे अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी होतं. ह्याआधी स्क्वीड्स मी खाल्लेले गोव्यामध्ये, पण त्यापेक्षा इकडचे जे कोलीवाडा स्क्वीड्स होते जे अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी होते. सो त्यानंतर अजून एक स्टार्टर ऑर्डर केलेलं जे होते बोंबील फ्राय, आणि हे सुद्धा कमी स्पायसी आणि छान क्रिस्पी होते. ग्रेव्हीमध्ये मी ऑर्डर केलेलं मालवणी तिसरे सुक्का आणि त्यासोबत भाकरी आणि घावणेसुद्धा, ते सुद्धा अतिशय सॉफ्ट आणि छान होते. आणि त्यानंतर सूपमध्ये ऑर्डर केलेलं क्रॅप मीठ सूप ज्याचं शूट करायचं माझं राहून. सो मस्त पोटभरून लंच झाला आणि मला ह्या रेस्टॉरंटमधील जेवढ्या डिशेस ऑर्डर केलेल्या सगळ्या आवडल्या. फूड टेस्ट खूप छान होती. सो रेस्टॉरंटमधलं फूड तर तुम्ही बघितलं आहे, आता मी तुम्हाला दाखवते एक हेल्दी रेसिपी जी आहे रताळ्याची भाजी. तर सगळ्यात पहिल्यांदा तूप थोडंसं गरम करून मी त्याच्यावर रताळी आहे ती थोडीशी गोल्डन ब्राऊन करून घेतली. नंतर थोडंसं पुन्हा तूप घालून त्याच पॅनमध्ये मी फोडणी दिली जिऱ्याची आणि वरून थोडीशी हिरवी मिरची टाकली. तर रताळी असतात खूप हेल्दी आणि खूप प्रोटीन मिळतं त्याच्यामधून, पण आमच्या घरामध्ये रताळी अशी खाल्ली जात नाही म्हणून मी ही डिश ट्राय केली. ॲज अ स्टार्टर म्हणूनसुद्धा आपण खाऊ शकतो. तर त्यानंतर हे बघा, जिरं आणि हिरवी मिरचीची फोडणी झाल्यावर मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं फ्राय, थोडंसं शॅलो फ्राय केलेलं रताळं. आणि रताळी जी आहेत ती भरपूर शिजवून घ्यायची नाही आहेत, मी कुकरमध्ये न लावता पाण्यामध्ये शिजवून घेतली. म्हणजे एका वाडग्यामध्ये पाणी, थोडंसं मीठ टाकून रताळी शिजवून घेतली. हे बघा, आता मी याच्यामध्ये ॲड करते आहे थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आणि वरून थोडीशी कोथिंबीर. सो अशा पद्धतीने एकदम झटपट हेल्दी अशी रताळ्याची भाजी रेडी झालेली आहे.